वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने उद्या दिनांक 3 रोजी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मार्तंड साठे यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली. लोककलावंत अनादिकालापासून आपल्या कलेच्या माध्यमातून धर्मजागरण, कुळधर्म कुळाचार पालन, समाज प्रमोदन याद्वारे समाजाचे कार्य करत आलेले आहेत. परंतु मागील अतिवृष्टी, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना जगण्यापुरतंही उत्पन्न मिळू शकलं नाहीये, अशी खंत साठे यांनी व्यक्त केली आहे. 3 तारखेचं जे आमचं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं वाघ्यामुळे परिषदेच्या वतीनं जे आंदोलन आहे, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून, सामाजिक अंतर ठेवून, तोंडाला मास्क बांधून, सॅनिटायझरचा उपयोग करून आम्ही आमच्या वाघ्यामुळे लोक कलावंतांच्या ज्या 8 मागण्या आहेत, त्या 8 मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही कलेक्टर कचेरीवरती महाराष्ट्रातले पदाधिकारी जमणार आहोत. रितसर लोकशाहीच्या माध्यमातून, कायद्याच्या चाकोरीतून वाघ्यामुळे लोक कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून, महाराष्ट्र शासनापर्यंत आमचं निवेदन पोचावं म्हणून, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कलेक्टर कचेरीवरती जाऊन कलेक्टरला आम्ही आमचं 8 मागण्यांचं निवेदन सादर करणार आहोत. त्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून आमच्या लोककलावंतांना कार्यक्रम करण्याची मुभा या ठिकाणी सरकारनं द्यावी. आमच्या वाघ्यामुळे लोककलावंताची अतिशय महत्त्वाची अशी मागणी आहे, ते म्हणजे शासनाच्या दरबारामध्ये वाघ्यामुळे लोककलेची नोंद व्हावी. जे बेघर असतील त्यांना घर मिळावं. जे आमचे मुलंबाळं शिकतायत, लॉकडाऊनमुळं आमच्या हाताला काम नसल्यामुळं आमच्या हातामध्ये आज पैसा नाही आणि त्याच्यामुळं स्मार्ट मोबाईल फोन आम्ही आमच्या मुलांना घेऊन देऊ शकत नाही आणि ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आणि म्हणून ऑनलाईन शिक्षण त्या आखाड्यामध्ये आमच्या मुलांना उतरवायचं असेल तर या ठिकाणी शासनानं सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत संपूर्ण खर्च हा शासनानं आमच्या मुलांबाळांचा या ठिकाणी उचलला पाहिजे आणि वाघ्यामुळे लोककलावंतांना उत्तरार्धामध्ये पेन्शन दिले पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी आम्ही वाघ्यामुळे परिषदेच्या वतीनं करत आहोत, ती म्हणजे सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून शासन वेगवेगळ्या योजना आखत असतं. आज महाराष्ट्रामध्ये अनेक विकास महामंडळं आहेत, त्या पद्धतीनं लोककलावंत विकास महामंडळ महाराष्ट्र सरकारनं स्थापन करावं आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोककलावंतांचा विकास त्या लोककलावंत महामंडळाच्या माध्यमातून करावा, अशा प्रकारच्या आमच्या मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही कलेक्टरला 3 तारखेला देणार आहोत.